अखिल तू बोल ना. अरे गप्पा बसू नकोस, काय झालं ते नीट सांग. आणि दादा प्लीज तू पण जरा समजून घे, नाही त्यावेळी तू जरा रागावला होतास निखिलवर म्हणून. ओ तुम्हाला काय एवढा पुळका आलाय, तुम्ही का मध्ये मध्ये बोलताय? बोलणार, तुमच्यासारख्या लबाड माणसानी निखिल सारख्या प्रामाणिक मुलावरती आरोप करावा ना, ह्यासारखी भयानक गोष्ट नाही. निखिल तू बोल रे. रमा आता याला काही बोलायची गरजच नाहीये, हा फोटो बरंच काही सांगतोय. मॉडीगर. हा काय दादाने मला तेव्हाच सांगितली होती, आणि जरी दादाने सांगितलं नसत तरी मला माझ्या माणसांची ओळख आहे. निघा आता. नाही एक मिनिट, इथनं जाताना प्रत्येक वेळी काहीतरी घेऊन जाता नाही का तुम्ही? आज न मागताही मी तुम्हाला देतो. मेघनाथ ज्याला आपल्या ऑफिसमध्ये ने आणि चांगलं वदवून घे, कोणाला कंप्लेंटही करू शकणार नाही अशी अवस्था कर याची. तुम्ही काय काळजीच करू नका, कारस्थानातल्या कापासनं ते नापर्यंत सगळं याच्याकडनं मी वदवून घेतो. नाही बोलला तर केळीच्या पानावर बसून केळवण घालायला सुद्धा कमी करणार नाही. काय मोहाडी कर, चला तुम्ही आम्हाला इकडे घेऊन आलात आता आम्ही तुम्हाला तिकडे घेऊन जातो. हा चला. बघ शेवटी तू त्याला मारलंसच. मी तुला सांगतो मोहाडी कर सारखा हरामखोर माणूस आयुष्यात बघितलं नव्हतं मी. रमा थँक्स. हा हो हा हा हॅलो हॅलो, तुम्ही दोघं घरी या मग आपण निवांत बसून बोलू. अरे युद्धस्य कथा रम्या म्हणतात ना ते खरंच आहे. अरे हो मी सांगतो ना, मी सांगतो तुम्ही युद्धच खेळलात. हॅलो मी एक काम करतो, मी आता फोन ठेवून देतो. अरे दोघी मला बोलू देत नाहीयेत रे. हॅलो मी फोन ठेवतो, चल सांग ना लवकर. अरे तो दिला नाहीस मला फोन. जरा धीर धरा, सगळं सांगतो. नाही लवकर सांगतो. हो सांगतो लवकर लवकर. आता मला पाडाल तुम्ही दोघी? अगं असं काय करताय? बघ ना त्यांना जरा श्वास घेऊ दे. हो सांगव काय झालं. काय ग मोहाडीकरने सगळं मान्य केलेलं आहे. हे बघ परशुराम मांदेकरचं नाव जरी पुढे येत असलं ना तरी खरा कल्प्रिट वेगळाच आहे. मदनलाल राठीने हे सगळं अरेंज केलेलं आहे. बाप रे, मग तो म्हणजे डॅडी हा मदनलाल राठीचा माणूस आहे आणि मोहाडीकर सुद्धा. मोहाडीकर पण? अगं मोहाडीकरने राठीला प्रॉमिस केलं होतं की भटवाडीवरचा प्लॉट मिळवून देतो म्हणून, आणि त्याच्या बदल्यात राठी मोहाडीकरला 25 लाख रुपये देणार होता. पण इथे आवतो काय आणला होता? आणि योगेशला पण काय कमी लुबाडलं नाही त्यांनी? नाही तर काय, दिलेला योगेश सामान सुद्धा त्यांनीच चोरलं. अरे पण मग त्याला बातमी करायची काय गरज होती? प्रोग्राम त्यांनीच आखला होता ना. अगं त्याच्यावर संशय येऊ नये म्हणून त्यांनी केलं असेल. हो की नाही? हो नक्कीच. आणि मुकुंद तोरणेंनी इथून बातमी काढल्यावर आपण सगळेजण त्या परशुराम बांदेकरांवरच संशय घ्यायला लागलो. बघ ना. अरे बापरे, म्हणजे बांदेकरांचं नाव जर का आपण घेतलं असतं तर नाहक दुश्मनी वाढली असती. मग आणि त्या राठीला हेच हवं होतं. ठीक आहे ठीक आहे, आता योगेश येऊ देत, मग आपल्याला सविस्तर सगळी बातमी कळेल. चला मी देवाजवळ दिवा लावून येते. काय एक एक माणसं असतात नाही बघ ना.
अरे ये निकल, ये बस बस रमा जा फक्कड़ से चाट बघू। निखिल आता एकदम रिलॅक्स वाटते। एवढ्यात रिलॅक्स होऊन चालणार नाही दादा, मुकुंद तोरणेला सुखरूप गावाला पोचवायला हवं। म्हणजे शेवटी त्याला पाठवणार गावाला? त्याशिवाय गत्यंतरच नाहीये। असं कसं म्हणतोस तू निखिल? दादा हे अगदी चूक आहे हा। अरे त्यांनीच आपल्याला मदत केली आणि आता काम झाल्यावर आपण त्याला घालवायचं, मला हे अजिबात पटत नाही। रमा आता नस्तावाद घालत बसू नकोस ग, आपल्याला जेवढ्या काळजी कमी करता येतील ना तेवढ्या करायची आहेत। दादा मुकुंद तोडण्याची काळजी नाही, आपण त्याची जबाबदारी घ्यायला हवी। त्यांनी आपल्यासाठी दुश्मनी पत्करली ना, नाहीतर त्याला काय गरज होती मोहाडीकरला बोलतं करण्याची? ते त्याच्या चुकीचं प्रायश्चित्त घेतलं त्याने, त्याचं पहिलं पाऊल पडलं तेच मुळी चुकीच्या वाटेवर, मग त्याची थोडी किंमत त्याला मोजावीच लागणार। ह्याला काय अर्थ आहे? अरे रघुनाथकडे आश्रय घ्यायची काय गरज होती त्याला? निखिल गरज होती म्हणूनच आश्रय घेतला असेल ना। पण तो चुकीच्या ठिकाणी घेतला। तुझ्यावर अशी वेळ आली असती तर तू काय केलं असतस रे? तुला काय वाटतं माझ्यावर अशी वेळ आली नाही? मी जेव्हा पहिल्यांदा इथे आलो तेव्हा माझ्या हातात फक्त वहिनीच्या बहिणीचा पत्ता होता। वहिनीने पत्र सुद्धा पाठवलं होतं तिला, पण मी जेव्हा तिच्याकडे पोचलो तेव्हा तिने आश्रय द्यायला नकार दिला। मग काय, एका बागेत गेलो आणि खूप रडलो, पण नंतर विचार केला रडून तरी काय उपयोग आहे, बसून राहिलो एक दिवस दोन दिवस। माझ्याकडे सगळ्यात आधी लक्ष गेलं ते तिथल्या गुंडांचं, मटक्याचा हिशोब लिहिण्याची किंवा बारचं हिशोब लिहिण्याची ऑफर त्याने केली। गुटख्याला काडीचा आधार सुद्धा पुरेसा वाटतो। नाही मी एक वेळ बुडायला तयार होतो, अशा काड्या तुम्हाला किनाऱ्यापर्यंत नेत नाहीत, फक्त बुडण्यापूर्वी तरंगवतात। मग पोटातल्या भुकेनं बिंदू चौकातल्या गणपती मंदिरासमोर नेलं, तिथे श्रीमंत व्यापारी भरपूर प्रसाद वाटायचे, माझं पोट भरायचं। हळूहळू तिथल्या पुजाऱ्याशी ओळख झाली, मला पळी पंचपात्र खणखणवता येतं हे सांगितल्यावर त्याने मला ठेवूनच घेतलं। मग एकादशण्या अभिषेक हे सगळं करायला लागलो, स्वतःची शुद्ध फसवणूक। मग तिथेच मला गणू भेटला, त्याच्याने माझी ओळख नाही चांगली मैत्रीच झाली। तोच घेऊन आला मला योगेश साहेबांकडे। 5-1 वर्ष झाली असतील ना रे? हो, पण तेव्हा जर मी मटक्याच्या अड्ड्यावर बसलो असतो तर मुकुंद तोरणेकडे सुद्धा चॉईस होता, धीर नव्हता। आणि खरं सांगायचं तर मुकुंद रघुनाथचं काम एन्जॉय करत होता। आठवतं ना आपल्या घरी मुलाखत घ्यायला आला होता तेव्हा कसं दमदून गेला होता तो? आपल्या ऑफिसमध्ये आला होता बातमी काढायला, तेव्हा सुद्धा अगदी बनेल वाटत होता। मजबुरीपोटी काम करणारा माणूस कधीच इतक्या सराईतपणे काम करू शकणार नाही। नंतर त्याला उपरती झाली ही चांगलीच गोष्ट आहे, पण आपला ही नाईलाज आहे। चहा करायचाच राहिला, मी करते ना। नाही नको। का? माझा चहा चांगला होतो। नाही तसं नाही, मेघनाद येईल इतक्यात। मेघनादसाठी चहा शामली करेल, तुझ्यासाठी मी करेन।
ना ये काय रे तू कधी आलास मी वेळेवर आलो तुला का उशीर झाला अरे बंदा राठोड भेटला होता काही बातमी हां पण त्या मुकुंद तोरणेला परवा पाठवणार होतो ना ते आजच पाठवा लागला आज हां बंदा आणि गणू आताच त्याला घेऊन गेले पण काय झालं काय काय नाही डॅडी मुकुंदाला गायब करून रघुनाथला चिथवणार होता त्याच्यात म्हटलं त्याला पाठवून द्यावं नाही का नाही पण हे तू योगेश कानावर घातलंयस ना हो म्हणजे त्यांनीच सगळी व्यवस्था केली ना खरं म्हणजे मुकुंदाला जायचं नव्हतं पण असो अरे चहाचं काय झालं हो मी ठेवते ना अगं पण रमा ठेवणार होती ना तिचं लक्षण काही मला ठीक दिसत नाही असला काही कारण असेल का नाही तुला काय करायचंय ते तुझ्या करण्यावर अवलंबून आहे मला काही करायचंच नाही यामुळे चहा करणार होतीस ना हो पण तो मेघनाथ तडमडला ना मध्येच निखिलचा मित्र आहे तो असू दे की मला काय करायचंय वैतागतीस कशाला निखिलसाठी करणारच होतीस ना चहा मग मेघनासाठी पण करायचा मग तू कर ना मला असंच बसायचं इकडे चालावे रमा कधी ना कधी तुला कारण सांगावंच लागेल सांगितलं होतंस मला काय हेच की तुला मेघनाथ आवडतो ते मला आवडतो मेघनाथ लाजायला काय झालं असच त्या असचला काही कारण असेल का नाही श्यामे तू अगदी टिपिकल होत चाललीस हा प्रत्येक गोष्टीसाठी कसलं कारण शोधतेस मला तर आता कारणाशिवाय ना जोरात ओरडा असं वाटतंय हो विचारू नका प्रत्येक गोष्टीचं कारण विचारायचं नसतं मग म्हणे आपण टिपिकल होतो आता हे कारणाशिवाय जरा ओरडणं आणि किंचाळणं बंद करा आपल्याला सावध राहायला पाहिजे अजून श्यामे चल आपण आज जाऊया लेक्चर ऐकायच्या मी अजिबात मूड मध्ये नाहीये अगं रमा रमा ऐक ना माझा रमा तू इतका गंभीर का होतोस अरे मगाशी जे जे समोर मी काय बोललो नाही पण तुझ्या एक गोष्ट लक्षात येते का या मोहाडीकरमुळे राठी जसं उघड्यावर पडला ना तसं आपण देखील उघड्यावर पडलोय अरे आतापर्यंत सगळं जेव्हा छुप चालू होतो ना तेव्हा काहीतरी लिमिट होतं रे पण आता आता काय आता काय काय आता तो राठी स्वतःचं नाव मध्ये ना आणता सुद्धा अजून कारवाई करेल धूर्तपणे मुकुंद तोरणे तुला काही म्हणाला जाताना नाही पण मुकुंदनी रघुनाथ करता एक पत्र दिलंय माझ्याकडे खूप छान आहे पत्र ते पण ते पोचवणार कसं रघुनाथपर्यंत अरे एखाद्या कॉन्स्टेबलला पाठव ना त्याच्या घरी निखिल हे पत्र जर का रघुनाथनी गंभीरपणे घेतलं ना तर त्याचं संपूर्ण आयुष्य बदलून जाईल मग गुन्हेगाराला पकडणं इतकंच त्याला गुन्हेगार होण्यापासून अडवणं हे देखील एक मोठं समाजकार्य आहे असं त्याचं म्हणणं आहे त्यांनी मला विनंती केली की रघुनाथला सांभाळा तो मनाने खूप चांगला आहे असं मुकुंदला वाटतंय
रघुनाथला तसं वाटतंय का? रघुनाथ कोणाला भेटायचं? अरे ए रघुनाथ, रघुनाथ, रघुनाथ कुठे आहे? मुकुंद तोरणे कुठे आहे? मुकुंद तोरणे तुझी जीभ झडली का रे? अरे मुकुंद तोरणे कुठे आहे? आम्हाला कसं कळणार? तो तुझ्या बरोबर राहतो ना? माझ्या बरोबर राहायचा तो, म्हणजे आता तुम्ही लोकांनी त्याला गायब केलंय. मग जाऊ पोलिसात कंप्लेंट कर ना, इथे कशाला आलास? शाणे, मला जास्त बोलायची सवय नाहीये. आता तू जास्त बोलूही शकणार नाहीयेस, कारण मोहाडीकरांनी बदनलाल राठी बरोबरच तुझं आणि डॅडीचंही नाव घेतलंय, त्यामुळं आता तुला पाठीशी घालणार कोणी नाही. मी तुला पोलिसात देऊ शकतो. अच्छा, लाव ना फोन, लाव पोलिसाला फोन. तुला काय फोन करायची गरज आहे? तू आहे ना इन्स्पेक्टर मेघनाथ, तुला ना तुझ्या घरच्यांना लटकून, नाही त्या इन्स्पेक्टरचा कोथळा काढून तुझ्या घरच्या अंगणात वाळत घातला ना, माझं नाव रघुनाथ नाही. हे बघ, मुकुंद तोडण्याच्या जीवाला धोका आहे. कोणापासून रे? डॅडीपासून आणि मोहाडीकरपासून. डॅडी आणि मोहाडीकर? हा, मला माहिती होतं तुम्ही लोक त्यांची नावं घेणार. हे बघ, डॅडीने तुम्हाला सगळ्यांना बघितलंय मुकुंद तोरणीला गोणीत भरताना. अरे असं कोणी सांगितलं तुला? बोल, तुम्ही लोकांनी मुकुंद तोरणीला लपवलाय का मारून टाकलाय? बोल. तोरणे माझा दोस्त आहे आणि तो पण जिगरी दोस्त, त्याच्यासाठी मी माझ्या जीवावर दुश्मनी पण घेऊ शकतो, आणि एवढी हिंमत आहे माझ्यात. मुकुंद तोरणे जर मला दिसला नाही, तुझ्या भटपाडीच्या प्लॉटवर एक पण बिल्डिंग उभी राहणार नाही. भूमिपूजन तर तुझं लांबच राहिलं, तुम्हाला सगळ्यांना तिकडे लाईनीत गाडीन, ते पण जीता, पण तुमचं त्याच प्लॉटवर 13 पण घालीन. पण ही गोष्ट तुझ्या इकडे ध्यानात ठेव. रमण, पोलिसांना फोन कर, त्यांना म्हणाव आमच्या ऑफिसमध्ये येऊन एका पिसाळलेल्या गुंडानं आमच्यावर अटॅक केला आणि म्हणून मी त्याला शूट केलाय.